राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने मागील 2 दिवसात 2 चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक करताना 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. तसेच सोलापूरच्या पथकानं शहरातील लोधी गल्ली येथील जय जगदंबा या हॉटेलवर सोमवारी टाकलेल्या धाडीत न्यायालयानं हॉटेल चालकासह 4 मद्यपी ग्राहकांना 41,000 दंड ठोठावलाय. निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकासह रविवारी 3 डिसेंबर रोजी तपकिरी शेटफळ तालुका पंढरपूर येथे अब्दुल रहूफ हिरालाल शेख वर्ष 27 हा त्याच्या बोलेरो जीप क्रमांक MH 45 AL 84 17 मधून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्यांच्या ताब्यातून वाहन व दारू असा 6,70,160 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. एका अन्य कारवाईत याच पथकानं सोमवारी आष्टी तालुका मोहोळ येथे सापळा रचून युवराज विष्णू पवार वर्ष 49 या इसमास कार क्रमांक MH 14 FC 0787 मधून देशी दारूची वाहतूक करताना पकडला आहे. या गुन्ह्यात आरोपीच्या ताब्यातून 1,60,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय व गुन्हा दाखल करण्यात आलाय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.